राज्यातले प्राथमिक शिक्षकांनी आज एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन पुकारलं. त्यामुळे राज्यातल्या सुमारे 40,000 प्राथमिक शाळा आज बंद राहणार आहेत. राज्यामध्ये सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आणि याला राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला. ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्यातल्या ग्रामीण भागातल्या 1,85,000 विद्यार्थी आणि 29,000 अधिक शिक्षकांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जाते. शासनानं हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातल्या शिक्षक संघटना एकवटल्या. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली, मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनानं घेतलेला नाहीये. त्यामुळे सर्व शिक्षक आता आंदोलनात उतरले. राज्यामध्ये सरासरी 15,000 शिक्षक अतिरिक्त होत असून 2,00,000 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्तेचं नुकसान होणार आहे. ज्या शाळा पटसंख्या अभावी कमी होणार आहे त्या ठिकाणी शासनानं एक सेवानिवृत्त शिक्षक धरण्याचं निश्चित केलेलं आहे आणि हे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होणार आहे. शासनानं हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा.